इथे आपण पाहतो मैदानामध्ये पुन्हा त्या चेंडू इथे डॉट इथं जो आपल्याला पाहायला मिळतोय. शून्य धावा ज्या धाबल कवरती आपण पाहतोय धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. शून्यात जलमुल मी शून्यात वाढलो, शून्याचे करुण मंथन करू बरेच काही. लोअर फुल टॉस तिथे आपण पाहतोय पिक केला मिड विकेटला क्षेत्ररक्षक खूप दूरवरती चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय षटकार. काय बाया बोलतोय लाडे लाडे संघाची दसिंग आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा इथे षटकारने मात्र आपण पाहतोय संघाचा आता खाता ओपन होणार आहे. अक्षय गोडांबे रिव्हर्सचा फटका आणि इथे पण पाहतोय रिव्हर्स सक्सेसफुल आहे. थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू इथे सीमारच्या बाहेर पोहोचलाय. चौकार येतोय पुन्हा पाहिजे मैदानामध्ये चेंडू मात्र इथे थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचं रूपांतर इथे चौकारामध्ये. एक एक चूक ही खऱ्या तर संघासाठी धोकेडोकी ठरतीये. संघाची धावसंख्या आता पाहिजे पुढे जाऊन पोहोचणार धाबल कवरती धाबा ज्या आहे त्या 14 धावा. 22 रूपांना आपण पाहतोय आलेले 4 धाबा आहेत. खेळाडूंचा एफर्ट देखील खऱ्या अर्थाने इथे लावणं गरजेचं असेल. अच्छा आपण पाहतोय मैदानामध्ये खुलवट टप्प्याचा बॉल तिथे मैदानामध्ये आपल्याला जो पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानामध्ये संपलं गेले पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. 14 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवल्या गेल्यात. समीकरणाकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे आपण पाहतोय तर 18 चेंडू शिल्लक असतील आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 36 धाव्यांची गरज आहे. चला स्पीडअप करा, थोडी घाई करणं गरजेचं आहे मित्रांनो. मी काल देखील खऱ्या तर ज्यावेळेस शिरूर तालुक्यामध्ये समालोचनासाठी गेलो आणि की त्याचा हाच फॉर्मॅट तिकडे वापरला, परंतु तिकडे परिस्थिती वेगळी होती. सकाळी 9:30 पहिला बॉल पडून देखील 10 मॅचेस पूर्ण होत नव्हत्या. 3-3 षटकाचे मॅचेस खेळावा लागल्या तिथे. मी मुळशी तालुक्याचं उदाहरण दिलं तिथे आवर्जून. मुळशी तालुक्यामध्ये असे एकमेव तालुका आहे 11 मॅचेस एका दिवसाला पूर्ण करते. हे कशामुळं होतं? हे सर्व खेळाडू वेळ घेत नाही, टीम मिटिंग करत नाही, त्यामुळे हे शक्य होत आहे. विशेष काय, पंच खेळाडूंना वारंवार ते निदर्शनास आणून देतात की आपल्याला 10 मॅचेस पूर्ण करायचे आहेत, 11 क्वार्टर फायनल खेळायची आपल्याला. त्यामुळे आपण आता वेळ वाचवला तर क्वार्टर फायनलची मॅच ही आपल्याला जास्त षटकाची खेळायला मिळणार आहे. चौदा धावा धाफल कवरती आहेत. आदित्य जो गोलंदाजी म्हणून पाहता तयार असणाऱ्या मैदानामध्ये षटक क्रमांक तो दुसरं घेऊन आलेला आहे. 18 शिल्लक 36 इथे बनवायचे आहेत. तर स्ट्राईक ऑन जर आपण इथे मैदानामध्ये पाहिले गेले तर अक्षय अक्षय मला वाटतं आत्ताशी स्ट्राईक वरती आलेला आहे. मग तेच ना, अक्षय आता पहिला बॉल त्याने फेस केलाय. कधी कधी एक चूक आहे ना माणसाला बरंच काही सांगून जाते. तो किस्सा मी मंडे सरांना आवर्जून सांगितला, काय किस्सा होता, एखादी चूक झाल्यानंतर काय होऊ शकतं, आयोजकांपुढे किती आव्हानं उभी राहिली काल ते अनुभवलेत मी. उच्चेतना मार करेल. ओहो, आणि तिथे स्वीप केला बॉलला, चेंडू सरळ जाईल आपण पाहतोय सीमा रेषेच्या बाहेर. हा चौकार आलाय, सुपला शॉट.
चौकाराला या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पाहिजे पुढे जाऊन पोहोचणार आहे 19 धावा ज्या धाबलकावरती आपण पाहतोय धावा नोंदवल्या गेलेल्या आहेत रिव्हर्सचा फटका देखील निघण्याचा प्रयत्न जो मैदानामध्ये आपण पाहतोय केला जाईल आणि तिथे जर आपण पाहिले गेले तर चेंडू डॉट आलेला आहे धाबलकी दिसते असेल स्कोर कार्डकडे मी पुण्याचा तुम्हाला घेऊन जातोय धाबलकावरती 19 धावा 15 चेंडू शिल्लक आहेत 31 अजूनही बनवायचे आहेत ओहो हा चेंडू आपण पाहिले तिथे मैदानाच्या आतमध्ये बीमर चेंडू बिन टप्प्याचा टाकलेला चेंडू खऱ्या अर्थानं या चेंडूवरती शेखरकडे खरं तर उत्तर नव्हतं त्याने बॅटचा वापर केला नाही चेंडू जाऊ दिला अठ्ठावीस सिंचनवरती असणारे जे बेल्स आहेत त्या बेल्सच्या वरती जर फुल टॉस बॉल आला तर बऱ्याच वेळा नो बॉल द्यावा लागतो आणि ते आपण पाहतो तर फ्री ऑन गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार असेल मैदानाच्या मध्ये पुन्हा एकदा आदित्य 20 धावा धावल कवरती आहेत दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना फ्रीट ऑन अक्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल आणि तिथे आपण पाहतोय चेंडू मैदानामध्ये डॉट आलाय गोलंदाज सय्यर पुण्याचा उजव्या हाताने हा चेंडू देखील आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडू डॉट आलेला आहे वीस धावा धाबलकावरती आहेत 13 चेंडू शिल्लक आहेत 30 अजून बनवायचे आहेत खोलवट टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये लॉंगॉनला चेंडू पाहतोय खुंकाडला जाईल बॅकअपसाठी चित्ररक्षित तयार आहे अनिकेत चिरला मात्र इथे फिल्ड करतोय आणि तोपर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय घेतलेल्या या दोन धाव आहेत षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाणार आहे ते दुसरं दोन षटकांचा खेळ संपला दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाबलकावरती 22 धावा शेवटचे 12 चेंडू तर शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये 28 धावींची गरज आहे चला थोडीशी घाई करा खेळाडूंना विनंती असणार आहे हा चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये ऑफस्टंपच्या बाहेर असणारा चेंडू इथे मैदानामध्ये पाहिजे वाईट आलेला आहे अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये येते प्रतीक आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय 12 चेंडू शिल्लक आहेत 27 धावा इथे अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे एका बाजूला अक्षय गोडंबे दुसऱ्या बाजूला शेखर ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे उजव्या आणि डावखोर याचं कॉम्बिनेशन आपण इथे मैदानाच्या मध्ये पाहतोय प्रतीक इथे तयार असणार आहे 23 धावा धाबलकावरती मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न परंतु आपण पाहिले तर यावेळी बॅटवरती चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये येऊ शकला नाही या चेंडू इथे डॉट पा टाळ्यांचा कडकडाट आपण पाहतोय खेळाडूंना मोटिवेटेड करण्याचं काम मात्र सर्व खेळाडू करतायत कारण मॅच ही प्रतिष्ठेची मॅच आहे सन्मानासाठी आता लढाईच आहे इथे पराभूत कोणी जरी झालं तरी जिंकणार गोडांबे घोटावडे खोलवट टप्प्याचा बॉल तिथे लॉंग ऑफला
अनिकेत चेंडू च्या खाली आणि टिपला झेल विकेट आली आहे. इथे पण पाहते मैदानामध्ये अक्षय जो मैदानामध्ये बाद झालेला आहे, आता अक्षयची जागा घेण्यासाठी तो नवीन फलंदाज दाखल इथे मैदानामध्ये होणार आहे तो योगेश. दहा चेंडू 27 अजून बनवायचे आहेत. टीव्ही झालेला आहेत, पुन्हा पैसे गोलंदाजी गोलंदाज तयार असेल तो प्रतीक स्ट्राइक ऑन योगेश. यावेळी पाहिजे शफल झाले, स्क्वेअर लेगला चेंडू खेळून काढला जाईल. चेंडू एक टप्पा घेत सीमा रेषेच्या बाहेर पोहोचलाय, चौकार आलाय. चौकर मैदानामध्ये होते 27 धावा धावल कवरती. फुल टॉस बॉल आणि त्याशी जसा चेंडू आला तशी बॅट फिरवली, चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचेल षटकार. थँक्यू. 33 धावा धावल कवरती आहेत, 8 चेंडू शिल्लक आणि 17 धावा अजूनही जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, ना संघर्ष ना तकलीफ तो क्या मजा है जीने में, बड़े बड़े तूफान भी थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. प्रत्येकाच्या हृदयात इथे आग लागलेली आहे, परंतु आज पाहिजे मैदानाच्या आतमध्ये ते काय होणार आहे. चौकार आणि षटकार आलाय. 33 धावा धावल कवरती, 8 चेंडू शिल्लक, 17 बनवायचे आहेत. चित्ररक्षणामध्ये पुन्हा थोडंसं बदल इथे मैदानामध्ये केला जाईल. आणि या दरम्यान उडवलाय बॉलला मिड विकेट मध्ये, तिथे काय होईल विकेट परतवायला गेला आपण पाहतो योगेशला. थँक्यू डीजे. आणि ते आपण पाहतो मैदानामध्ये विकेट येताना पाहिलं मिळालं. नवीन फलंदाज आता मैदानावर दाखल इथे होणार आहे, न्यू बॅटर अथर्व. जसा आपण पाहतो मैदानामध्ये दाखल इथे होणार आहे योगेश. खऱ्या अर्थानं आला शॉर्ट अँड स्वीट अशी खेळी तो करून निघून गेला. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. आता पाहिजे मैदानामध्ये नवीन फलंदाज अथर्व गोडांबे स्ट्रायकर तयार आहे. कोलवट टप्प्याचा बॉल तिथे अगदी गोलंदाजाच्या जवळून मात्र चेंडू तिकडून काढला जाईल धावेसाठी. इथे मात्र आपण पाहिले गेले तर शेखरने नकार कळवलेला आहे. 33 धावा धावल कवरती आहेत, 2 फलंदाज बाद झाले, 3 षटकांचा खेळ संपलाय, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 17 धावा अजूनही जे बनवायचे आहेत. चला स्पीडअप करा, थोडी घाई करा, खेळाडूंना विनंती आहे, वेळ आपल्याला वाचवायचा आहे. थोडीशी घाई करा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि आपण पाहतोय जिंकण्यासाठी आता बनवायच्या आहेत त्या 17 धावा. संघर्षाला मी म्हणेल आता सुरुवात झालेली आहे. किरण भेगडे गोलंदाजीसाठी तयार असेल, षटक क्रमांक शेवटचं घेऊन पहिला बॉल मिड विकेटला चेंडू खेळला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर एक टप्पा घेत
खणखणीत चौकार. जबरदस्त आपण पाहतोय हा आत्मविश्वास आहे माणसाकडे आणि तो शेखरने कॉन्फिडन्स दाखवलेला आहे. शेवटचे पाच चेंडू, 13 धावांची गरज. चकमक ही मैदानाच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. चित्ररक्षणामध्ये पुन्हा आता थोडासा बदल चौपन पाहतोय मैदानामध्ये केला जाईल. डीप स्क्वेअर लेग मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात केलाय गोलंदाजर किरण. पुन्हा एकदा इथे शॉट ऑफ लाईन चेंड चेंडू होता, त्याला हुक केलाय बॉलला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये षटकाराला, षटकाराच्या मध्ये 43 धावा, 4 चेंडू शिल्लक आहेत, 7 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रेम आपल्या ध्येयावरती असं करा की प्रत्येक प्रयत्न गाथा होईल आणि बुडणारं स्वप्नही तरुण वर येईल. बुडालं तर ते गाथा होईल. तुमचं प्रयत्न, तुमचे स्वप्न ही मोठी असायला हवीत. शेवटचे चेंडू शिल्लक असतील आता 4 बनवायचे आहेत, 7 धावा. यावेळी पुन्हा दाबायचे गॅप मध्ये चेंडू होता आणि तिथे कोई नाही मोका. ये चोका देने वाला चोका फॉर रन. थँक्यू डीजे. आणि आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये शेवटचे 3 चेंडू, 3 धावांची गरज. यानंतर जे संघ मैदानात उतरणार आहेत त्या संघाने विनंती आपापल्या डगआउटमध्ये जाऊन बसून घ्या.